पूरा देश कह रहा है अब की बार। कोण होणार तुमचा खासदार? देशात कोण मारणार बाजी? इंडिया आघाडी की पुन्हा येणार महायुती? देशाचा कोण होणार पंतप्रधान? नरेंद्र मोदी की राहुल गांधी? लोकसभा निवडणुकीचा सुपरफास्ट निकाल, मतदारांच्या मतांचं अचूक विश्लेषण, यासाठी पहा लेट्स अप मराठी। लेट्स अप सत्ता संग्राम योगेश कुटेंसोबत 4 जूनला फक्त लेट्स अप वर। की देशामध्ये 400+ जो नारा होता तो काही एक्झिट पोलमध्ये दिसून येत आहे, तर महाराष्ट्रामध्ये नक्की असं काय झालंय की जिथे मोदी फॅक्टर, मोदी वेव थोडी कमी पडते आहे, देशभरामध्ये सुनामी आल्याचं दिसतंय मोदींच्या नावानं, मोदींच्या बाजूनं, पण महाराष्ट्रामधलं हे चित्र थोडस महायुतीसाठी थोडस निराश करणार आहे का? मत काही तुम्ही म्हणलं असं काय घडलं, मत असं काही घडलंच नाही। मत जो आलाय तो एक्झिट पोल महाराष्ट्र बाबतीमध्ये आणि तुम्ही म्हणता तशी आकडेवारी येते, पण त्याच्या दुसरी बाजू अशी आहे की भारतीय जनता पार्टी किंवा आमचं सुद्धा एक स्वतःचं नेटवर्क असतं ज्यामध्ये आम्ही एक प्रकारे आमचं पेज 50 प्रमुखापासून आम्ही माहिती घेत असतो आणि गेल्या वर्ष दीड वर्ष जी मेहनत भारतीय जनता पार्टी करते या ठिकाणी मोदींची लोकप्रियता प्लस भारतीय महाराष्ट्रामधलं देवेंद्रजी असतील, एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील, या तिघांनी एकत्रपणे महाराष्ट्रात ज्या पद्धतीने निवडणुकात काम केलं हे सगळं लक्षात पाहता महाराष्ट्रामध्ये आम्ही आम्हाला पूर्ण ठाम विश्वास आहे की महाराष्ट्रात जे एक्झिट पोलचे आकडे दाखवले जात आहेत ते एक्झिट पोलचे आकडे खरे ठरणार नाही, तर महाराष्ट्रामध्ये आहे त्याच्या खूप अधिक जागा या भारतीय जनता पार्टीला मिळतील। त्याची कारणं पण आहेत, म्हणजे एक्झिट पोलमध्ये नक्की आकडे आलेत काय बाबा, कोणी 24 दिलेत, कोणी 25 दिलेत, कोणी 22 दिलेत, अशा वेगळ्या आकडे काही येत आहेत, पण मी तुम्हाला एवढं ठाम विश्वासाने सांगतो की भारतीय जनता पार्टीच्या गेल्या 23 जागा होत्या, त्याच्यापेक्षा जास्त त्या तर आम्ही राखूच, पण त्यापेक्षा जास्त जागा आम्ही यावेळी नक्की त्या मिळवू। दुसरं असं की आमचे जे दोन सहकारी पक्ष आहेत, मित्रपक्ष, त्यांच्याही जागा यावेळी नक्की येतील, ज्याचा परिणाम असा दिसेल की महाराष्ट्रात जे देशभरातलं चित्र आहे 400 चित्र ते महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, ही वस्तुस्थिती आहे। ओके, काल संजय राऊत यांची प्रतिक्रिया आम्ही पाहत होतो, तुम्ही पण ते ऐकली असेल, ते एकदम उखडलेले आहेत आणि ते एकदम हे काय पेड अशा पद्धतीचे पोल्स, एक्झिट पोल्स वगैरे आहेत, तर संजय राऊत एवढे का चिडलेत असं तुम्हाला का वाटतं? माणूस नैराश्याच्या गर्त्यात गेला, माणूस नैराश्याच्या गर्त्यात गेला, माणूस अपयशाच्या फेऱ्यात अडकला की त्याला मार्ग दिसत नाही आणि वस्तुस्थिती स्वीकारायची नसेल। एक म्हणजे जे प्रशांत दीक्षित ज्येष्ठ पत्रकार बसलेले आहेत, या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य काय असेल तर ते मी एक सांगतो की निवडणुका या माध्यमातल्या ठराविक रंग ठराविक पत्रकार संपादकांच्या एक नॅरेटिव्ह सेट करण्याने सेट होत नाही, तर निवडणुका या लोकांनी ताब्यात घेतल्या होत्या आणि लोकांनी ठरवलं की मोदीजी निवडून द्यायचं, त्यामुळे मधलं कुणी ते बघत नव्हतं, त्यामुळे माध्यमातल्या अनेकांचं एक विशफुल थिंकिंग या सगळ्यामध्ये गेले काही दिवस आपण सातत्याने पाहतो आहोत की काय बाबा महाराष्ट्रामध्ये विरोध रोखला, या उद्धव ठाकरे शरद पवारनी कसा चमत्कार घडवला, अशा प्रकारे मनाचे मांडे गेले अनेक दिवस अनेक पत्रकार संपादक ठराविक पद्धतीने करतायत, खातायत, मांडे खातायत, पण प्रत्यक्षामध्ये जनतेने एकदा ठरवलं असेल, जनता नॅरेटिव्ह तुमचं स्वीकारत नाही, हे 14 सिद्ध झालं, 19 सिद्ध झालं, माझी अशी विनंती अपेक्षा यानंतर तरी असणार आहे या ठराविक संपादक पत्रकारांना की आता तरी किमान भ्रमात्मक जमिनीवरती बाहेर या, ज्या पद्धतीचं तुम्ही सांगू पाहताय तसं जमिनीवर घडत नाहीये प्रत्यक्षामध्ये। म्हणजे मला आजही आठवतं की 2019 लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीचा भारतीय जनता पार्टी 220 वगैरे जागा दिल्या जात होत्या, 200 सुद्धा क्रॉस करणार नाही असं सांगितलं जात होतं, पण प्रत्यक्षामध्ये निकाल झाला तो निकाल खूप वेगळा होता, जो भरभरून मोठा निकाल होता 19, 14 तीच परिस्थिती होती आणि आता सुद्धा या पद्धतीचं सगळं चित्र सगळं अनेक लोक व्यक्त करतायत आणि त्याच्यामुळे ही लोकांनी ताब्यात घेतलेली निवडणूक आहे, लोकांनी ठरवलेलं मोदीजींना पंतप्रधान करायचं आणि त्यामुळे ते मधलं कुठलाही स्वीकारायला तयार नाही। संजय राऊतांचं दुःख मी समजू शकतो कारण सगळंच ते गेलेलं आहे, उद्यापर्यंत ते उद्याच्या दुपारी यावेळेस ज्यावेळी निकाल स्पष्ट झालेले असतील त्यावेळी खरं तर त्यांना विचारलं पाहिजे, त्यावेळी ते ठराविक पद्धतीने आमचं इथं विकासजी लवांडे बसले तेही उद्याच्यालाहीच कारण देतील, ईव्हीएम बद्दल आक्षेप घेतील, काय आणखीन काय धनशक्ती अमुक तमुक जे जे दूषणं द्यायचे, माझी सगळ्यांना विनंती आहे काहीतरी नवीन कारण काढा, जनता का नाकारतीये ह्याचं आत्मचिंतन करायची, प्रामाणिकपणे आत्मचिंतन करायची तयारी तुम्ही ठेवा,
तर काहीतरी पुढे आहे, नाहीतर अशाच पद्धतीने जर जनतेला तुम्ही गृहित धरू लागलात आणि आम्ही सांगू तेच चित्र घडेल अशा भ्रमातून कृपया बाहेर या, असं संजय राऊत सही अनेक जे पत्रकार संपादक एक विशिष्ट चित्र महाराष्ट्रात निर्माण करू पाहत आहेत, त्याच्या त्यांच्यासाठी सूचना आहे, विनंती आहे त्याला. ते विकास लवांडेंना एक प्रश्न आहे खरं उद्या, कारण समजा जर झालं मोदींची ही जी सुनामी जर दिसून आली तर त्याचं कारण तुम्ही काय सांगणार आहात? उपाध्ये म्हणतात की ईव्हीएमचं वगैरे कारण तुमचं तयारच असेल, तर खरंच तसं काय कारण तयार आहेत का तुमची? नाही, मुळामध्ये केशवराव उपाध्ये हे नेहमीच अहमगंड असल्यासारखं बोलतात, हे बरोबर नाहीये केशवराव. कारण तुम्ही जे बोलताय ते जणू काही निकाल आता लागलेले आहेत आणि आता उद्या सरकार स्थापन करायचे, मतमोजणी घ्यायची का नाही आपल्याला, हा खरा प्रश्न इथे मला पडतोय. आणि योगेशजी, आपण जे सुनामी वगैरे म्हणताय अशी कुठलीही सुनामी भारतामध्ये कसलीही नाही. इथे आता अँटी इन्कम्बन्सी पण आहे हेही आपण लक्षात घ्या. मोदी सरकारच्या संदर्भामध्ये आपण जर मागच्या 10 वर्षाचं विश्लेषण केलं, त्यांच्या कामाचा जर आढावा घेतला, तर लोक, महागाई, बेरोजगारी या सगळ्या मुद्द्यावर त्यांच्यावर नाराज आहेत. आणि त्याच्यामुळे नरेंद्र मोदींच्या भाषणामधले आपण जर गेल्या महिन्याभरातल्या वेगळ्या टप्प्यातल्या मुद्दे जर भाषणातले पाहिले, तर त्यांनी वेगळ्या टप्प्यात वेगळे मुद्दे पुढे पुढे आणले. अगदी मंगळसूत्रापासून पर अगदी हिंदू मुस्लिमांपर्यंत, राम मंदिरांपासून त्यांनी काहीच सोडलं नाही. अगदी शेवटी त्यांना हे सांगावं लागलं की गांधी घराण्याचे माझे वैयक्तिक काही चांगले सगळे संबंध आहेत, आमचे वैयक्तिक चांगले संबंध आहेत, हे सांगावं लागलं. याचा अर्थ कुठेही सुनामी वगैरे नाही. उद्या जी मतमोजणी होणार आहे ती तुमच्या एक्झिट पोलच्या अतिशय वेगळी असणार आहे. एक्झिट पोलचे जे तुमचं चित्र आहे हे गोदी मीडियाने प्रदर्शित केलेलं आहे. कुठलाही सॅम्पल किती घेतले, काय घेतले, 99 करोड जवळपास इथे मतदार असताना कुठंतरी 1-2 लाख लोकांच्या माध्यमातून इथं जर संबंध देशाचा कुणी आढावा मांडत असेल तर ते मतमोजणीतनं आपल्याला स्पष्ट होईल उद्या. त्यामुळे केशवराव उपाध्यांचं बोलणं जे आहे हे खरं तर परवा असायला पाहिजे, ते आजच बोलतायत.